मला खूप वाटत होतं माझे उत्तम केस आहेत मजबूत आणि हे, पण एका पॉईंटला ते जातात. तुम्ही ज्या पद्धतीनं पेशंटशी काळजी घेताना ती जी आस्था, एकूण वेलकमिंग अत्यंत पॉझिटिव्ह की चांगलं दिसावं चांगलं राहावं ते प्रत्येकाला वाटतच असतं, विथ द एज दिसणं फार गरजेचं आहे. वयाला स्वरूप एखादा 80 वर्षाचा म्हातारा माणूस तो म्हणेल की नाही नाही मला अजूनही 40 सारखं द्यायचं आहे, ते इम्प्रॅक्टिकल आहे. तो तेव्हा तो 80 तसा तो सुंदरच दिसणारा माणूस. पण आता या हेअरफॉलमुळं काय आहे की 30-35-40 माणसाचा केस आहे तर तो अननेसेसरीली 85-55 दिसतो. तुमचा लुक विथ द एज असणं त्यांच्या वयाला अनुसरून असतो. लोकांचा कॉन्फ्लिक्ट किंवा त्रास असतो तो असतो आणि ते मॅटर करतं. मात्र नमस्कार, मी डॉक्टर निलेश पुंड, न्यूरोड्स हेअर क्लिनिकमध्ये परत एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्यासोबत आहेत ऋषिकेश जोशीजी, ज्यांना आपण हिंदी वेबसिरीजमध्ये बघितलं असेल, ब्रीद, कमीने मूवीमध्ये बघितलं असेल, मराठी चित्रपट पोस्टर बॉईज पोस्टर गर्ल्समध्ये बघितलं असेल. 8 दिवसांपूर्वीच आपण सरांचे हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी केली आहे. तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये सरांचं मत जाणून घेणार आहोत की पूर्वी त्यांना काय वाटत होतं आणि आता सर्जरी झाल्यावर काय वाटतं आणि सर्जरीच्या दरम्यान त्यांची काय फिलिंग्स होत्या. सर्वांना भीती असते मनामध्ये, सर्वांना वेगवेगळे प्रश्न असतात. तर काही प्रश्नांचे डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा पेशंट जेव्हा स्वतः सांगतो त्यावेळेस बरेचसे शंकांचं निरशंकन होतं असा माझा एक समज आहे. तर आज आपण जाणून घेऊयात ऋषिकेशजी सरांकडनं त्यांचे अनुभव हेअर ट्रान्सप्लांटबद्दलचे. नमस्कार सर. तुमच्याशी बोलताना मी हा अजिबात प्रमाद करणार नाही की मी आत्ता जरी टोपी घेतली असली तरी तुमच्या ज्या इंटरव्ह्यूसाठी ही मी टोपी तुमच्यासाठी मी म्हणजे दादा बोलताना जरा छान मस्त बघा लोक वाढ जरा बघास तुम्ही. मला स्वाभाविकपणे कुठल्याही माणसाला सगळ्यात जास्त टेन्शन असतं ते म्हणजे दिसण्याचं टेन्शन. हे दिसण्याच्या टेन्शनमधला सगळ्यात महत्त्वाचा दडपणाचा भाग असो तो म्हणजे केसांचा. आणि तुमचे दात चांगले पाहिजेत आणि तुमचे केस चांगले हवेत, ज्यानं चेहऱ्याची ठेवण. आणि त्यात माझ्या अभिनयाच्या फील्डमध्ये तर ह्या दोन गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व. मला खूप वाटत होतं माझे उत्तम केस आहेत मजबूत आणि हे, पण एका पॉईंटला ते जे जातात. मुंबईत मी हेल्मेट इतकी वर्ष वापरल्यामुळेही माझं भरपूर नुकसान झालं सगळं. पण जेव्हा तुमच्या जेव्हा तुम्ही केसातनं डोकं वर काढताना तेव्हा प्रचंड दडपण यायला लागतं आणि तुमच्या लुकवर भयंकर फरक पडतो आणि कामांवर परिणाम होतो. आणि एक साधारणतः बघणाऱ्याचा दृष्टिकोन असं होतं की अरे आता याला टक्कल पडू लागले. मनानं आणि वृत्तीनं विचारानं आपल्याला कुठं मान्य असतं आपलं वय असं आहे, आपलं जे आपलं जे अपेक्षित वय आहे तसं दिसायला पाहिजे. मग त्याचा एक कॉम्प्लेक्स हळूहळू जो डेव्हलप होतो ना, तर मी अशी काही स्वतःवर कधी अशी ट्रीटमेंट वेगळी किंवा काही मी आयुष्यात कधी केली नाही. अनेकांचे मी सगळी बघितली ट्रीटमेंट आणि काही जणांचे वेगवेगळे बरेच अनुभव मी ऐकले. काही लोकांचे पॅथेटिक होते, काही लोकांचे भीतीदायक, काही लोकांचे उत्तम. आता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये या ह्याच्यात आपण पडावं का असं धाडस नव्हतं होत. आणि किंवा कल्पनेमध्ये खूप जो कल्पनेचाच भाग आहे प्रत्येक टेन्शनचा, हा एक टेन्शन असतंच ते. आणि ते वेगवेगळ्या पद्धतीचं असतं की एकतर आपण करावं का नाही, केलं तर ते सूट होणार झेपेल का आपल्याला, त्याचा कसा किती त्रास होतो, किंवा ते यशस्वी होणं. आणि आता त्या सगळ्याच्यामध्ये मी काही डोक्यात माझ्या नव्हतं ऑल ऑफ अ सडन. म्हणजे मला एकदा मी तुम्हाला भेटायचं म्हणून फोन केला, तुम्हाला मी भेटलो, तुम्ही ज्या पद्धतीने मला विश्वास दाखवला आहात मला असं झालं की सोनर इज द बेटर आहे. त्याच्याशिवाय मी याच्यात असं काहीच नाही की
मी कधीतरी पुढे जाऊन करेन वगैरे, ते कधीतरी पुढे जाऊन ह्याला काही लॉजिक नाही आहे काही. आणि मला एक असं लक्षात आलं की म्हणजे त्यासाठी माझ्या कामाचा भाग पण असा आहे खरं म्हणजे ॲक्टरच्या ह्याच्यासाठी जरा डिफिकल्ट राहतं टाईम टेबल. पण ज्यांना केस आहे त्यांना टाईम टेबलचा काही संबंधच नाही आहे, नाहीतरी तुम्ही तसेच दिसणार आहात पुढच्या अनेक कालावधी. तर तुम्ही 4 महिन्यांनी करणार असाल तर ते तुम्ही आज आणि आज करणार असाल तर खरं आठवड्याभरापूर्वीच करायला पाहिजे होतं, आणि आठवड्याभरापूर्वी असेल तर वर्षभरापूर्वीच करून घ्यायला हवं होतं. इतकं ते तातडीचं आहेच ते. फक्त ॲक्टरसाठी असेल तुम्ही वेळीच करणं. मी उशीर केला म्हणेन किंवा माझा तो हे नव्हता काय, इच्छा होती खूप पण टाईम टेबल खूप आम्हाला कंटिन्युटी असते, ते आपण चालत नाही ते तसं आहे तसं, तो स्लॉट तुम्हाला ठेवावा लागतो. मला वाटत नाही असं की आमच्या फील्डच्या व्यतिरिक्त कोणाला टाईम टेबल आणि ह्याचा काय प्रश्न आहे. हां, आता सर्जरीचे 2 दिवस तुम्हाला हवेत आणि त्याच्यापुढे 3-4 दिवस तुम्हाला जरा कम्फर्टेबल याच्यामध्ये हवेत. बसून काम करणाऱ्यांना जे बंदिस्त खोलीत करणार आहेत त्यांना त्याचाही खरं काही प्रॉब्लेम नाही आहे काही. पण सर आपण बोललो आणि लगेच निर्णय घेऊन तारीख ठरली. तुम्ही ज्या पद्धतीनं पेशंटशी काळजी घेताना तिथे या न्यू रूट्स याच्यामधलं ते इट्स नॉट ओनली अबाउट युअर हेअर रूट्स, इट्स अ मेटाफर न्यू रूट. ते न्यू रूट जे आहे माणसाच्या म्हणजे एकूण तुमच्या ट्रीटमेंटचा पेशंटशी संवाद साधण्याचा त्याच्याशी कम्युनिकेशन ती जी आस्था एकूण वेलकमिंग अत्यंत पॉझिटिव्ह क्लिनिकमध्ये तुम्ही आल्यानंतरचा तो जो एक म्हणजे जे केसाच्या नरिशमेंटला लागणारे जे घटक आहेत ना, चांगला ऑक्सिजन द्या त्याला, हे द्या ते द्या, ते तुम्हाला क्लिनिकमध्ये डॉक्टर वातावरणात नाही एवढं ते पॉझिटिव्ह की इथं येऊन गेल्यानंतर 5 मिनिटात 4 मिलीमीटर केस वाढलेत की काय असं एखादं वाटू शकतं. ते त्या या पद्धतीच्या सर्जरीचं एक तुमच्या ओव्हरऑल अप्रोचमध्येच एक वेगळं न्यू रूट आहे ते. त्यामुळं न्यू रूट्स हे माझ्या आयुष्यामध्ये एक वेगळं त्याचा हे राहणार आहे. मग मला पहिल्या दिवशी मला थोडंसं मी आय वॉज स्केप्टिकल नाही पण थोडं मला ती सर्जरी आपली जरा हे तर म्हणजे त्याचा मी चिकित्सक आहे म्हणून ते मी जाणून घ्यायला मला आवडतं, माहिती पाहिजे. आणि माझ्याशी काही संबंध नसलेली म्हणजे आता मी काय सर्जन नाही किंवा मला काय करायचं नाही पण आतली विचारांची सीडी जी आहे ती फॉर द सेक ऑफ नॉलेज, फॉर द सेक ऑफ क्युरिओसिटी. मग ते असं आपलं विचारचक्र होतं सुरू म्हणजे काय होत असेल कसं ते आणि हे, तर त्याच्याबद्दलची लोकांची धारणा खूप म्हणजे त्याबाबतीत लोक तेवढे सजग किंवा एज्युकेटेड नाही आहेत. कारण आता नवीन आलेली टेक्नॉलॉजी जी आहे त्या टेक्नॉलॉजीत बाकी आता असतात हार्टच्या ट्रान्सप्लांट होतं, लिव्हर तुम्ही वेगळी बसवता, तुमच्या गुडघ्यांच्या वाट्या बदलताय तुम्ही सगळं. एक किडनी सोडली तर जगातला कुठलाच आजार तुमच्या हाताबाहेरचा, कॅन्सर माणूस एवढा हे करतो पण केसांच्या बाबतीत तेवढा अवेअरनेस नाही आहे. त्याला असा प्रश्न पडतो की ज्याला आम्ही एरवी शेतकरी आंदोलन शेतीविधीचे प्रश्न आपल्या शेतीचं कसं काय होतं आहे हे माहीत नसतो, त्यांना विश्वास नसतो, परत इकडनं रूट काढायचं तिकडं घालायचं हा विचारच मला फार भारी आहे. त्याला तुमची टेक्नॉलॉजी अत्यंत ॲडव्हान्स्ड आहेच, मुख्य म्हणजे ती पद्धतच ॲडव्हान्स्ड आहे पण त्यासाठी तुम्हाला अत्यंत अत्याधुनिक तुमची तंत्रसामग्री पण पाहिजे. नुसता विचार अत्याधुनिक चालून उपयोग नाही, तुमच्याकडे शस्त्र पाहिजे किती. माझ्या डोक्यात फार सॉलिड नवीन टेक्नॉलॉजीचा अप्रोच आहे युद्धाचा पण मी तलवारच घेऊन असेल काही उपयोग नाही माझ्याकडे. आज माझ्याकडे ते आयुध पाहिजेत. आता त्याच्यामुळे आधी मुळात ते पहिली स्टेप अशी की हे खरं आहे हे होऊ शकतं. दुसरं म्हणजे ते तुम्हाला करायला जात असताना मला वाटलं त्याच्यापेक्षा काही त्याच्या काय तुम्ही ठरवायचं फक्त अपॉइंटमेंट घ्यायची वेळ घ्यायची त्यांनी वेळ दिली गप यायचं डोळे जगून आणि पडून राहायचं. मग ते त्यांचं ते सगळं करतात. ते 2 दिवस तुम्ही सांभाळले मला तेवढेच 2 दिवसाचे आणि पुढे आता असं झालं की आता बरोबर 10-12 दिवस झाले तो जो काय कॉन्फिडन्स येतो ना. आणि तरी अजून मी त्या स्टेजला आहे की अजून तर केस वाढायचे 3-4 महिन्यात तुम्हाला. हां म्हणजे मी ते अशा परिपूर्णतेच्या टप्प्यावर जेव्हा येईन
तेव्हा मला कळेल की त्याचा असं म्हणजे त्याला मराठीत फार सुंदर शब्द आहे संपृक्त. संपूर्णानं एक एक वेगळ्या पद्धतीचं अचीवमेंटचं एक जी तृप्ती जी आहे ती त्याचं पण मला खात्री आहे त्याची, कारण आपलं आपल्याला जाणवतं परत आणि हे आणि त्याच्यात मुख्य म्हणजे बऱ्यापैकी अज्ञान डॉक्टर. आता तुम्ही सांगितले की हे अनेक वर्ष तुमचं टिकू शकणार म्हणजे राहणार आहे म्हणजे त्याला तसा काही प्रॉब्लेम नाही. आणि इन जनरल आपल्याला असं वाटत असतं आपल्याला सगळंच माहिती आहे, पण हे मी अनुभवानं शिकलो आहे की आपल्याला आपल्याचबद्दल माहीत नसतं काही शरीराबद्दल. आपले व्यायाम फार आणि किती असं का अज्ञानी असतो आपण मला माहीत नाही. म्हणजे साध्या साध्या गोष्टी असतात आपण इतक्या अज्ञानी असतो आणि हे ॲडमिट करायला पाहिजे की मग खरं मग सोपं आहे उलट तुम्ही काळजी घेणं आणि हे. आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या शरीराबद्दल सजग राहणे म्हणजे आता आता इथून म्हणजे केस आणि त्वचा खरंच फार कल्पना नसते. आणि काहीतरी मूर्खासारखे बघितलेले गुगल ऑनलाईन कुठल्या तरी जाहिराती कुणी काहीतरी करते म्हणून त्याला वावत जातात ना लोक. तज्ज्ञाकडनं सल्ला घेतल्यानंतरचं जे सोशल मीडियावर सर्वच गोष्टी खऱ्या आणि योग्य नसतातच. सण असतात तुम्ही 100% गुगलवर अवलंबून नाही राहू शकत. तुम्हाला योग्य माणसानंच ते येऊन सांगितलं की त्याच्यासारखं समाधान नाही. समाधान फार गरजेचं आहे आणि ते मला आणि एक साध्या साध्या याच्यामध्ये फरक पडतो की आता आपण काय आपल्याला 24 तास बघत नसतो. आपण आरशात जेव्हा बघतो तेव्हा आपण आपल्याला बघत असतो, पण आपल्याला 24 तास कुणीतरी बघत असतच. आणि ते जे लोक बघत असतात ते आपल्याला कळत असतं की अरे इथं बघतोय कुणीतरी. आता तो भाग असा आहे की तो म्हणजे व्यक्तिमत्व आणि गुण आणि हे वगैरे सगळं आहे, पण जेव्हा माझ्यासारख्याला जेव्हा मी ॲक्टिंग इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आहे तेव्हा लुक्स मॅटर करतो. आणि आज नुसतं ॲक्टिंग असं नाही, आज बऱ्याच ह्याच्यामध्ये लुक्स मॅटर करतात. तुमचा ॲपिअरन्स आणि तुमचा प्रेझेन्स आहे सोशल मीडियामुळं नेटवर्कमुळं आज आपल्या राहणीमानामध्ये बदल झाला आहे. आपण सगळ्यांना आज चांगलं राहावं वाटतं, चांगलं दिसावं वाटतं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ॲक्टर्स असं नाही पण हां ते सगळ्यांनाच आहे, ते सर्वांना वाटतं चांगलं दिसावं चांगलं दिसावं. तर आणि आहे फॅसिलिटीज त्याचा का नाही उपयोग करून घ्यावं. मुख्य म्हणजे काय माहिती आहे का की चांगलं दिसावं चांगलं राहावं ते प्रत्येकाला वाटतच असतं. विथ द एज दिसणं फार गरजेचं आहे. वय आलं स्वरूप एखादा 80 वर्षाचा म्हातारा माणूस तो म्हणेल की नाही नाही मला अजूनही 40 सारखं द्यायचं ते इम्प्रॅक्टिकल आहे. तो तेव्हा तो 80 तसा तो सुंदरच दिसणारा माणूस. पण आता या हेअरफॉलमुळं काय आहे की 35-35-40 माणसाचं काहीतरी तर तो अननेसेसरीली 85-55 दिसतो. वयाचा लोकांचा हा वाढून जातं आणि लोकांचं ते असतं की तुमचा लुक विथ द एज असणं तुमच्या वयाला अनुसरून असतो. लोकांचा कॉन्फ्लिक्ट किंवा त्रास असतो तो असतो आणि ते मॅटर करतं. मात्र करेक्ट ते मॅटर करतं कुठ सगळ्या फील्डमध्ये. तुम्ही वकिली करा डॉक्टरकी करा 100% मीडियात असताना काय वाटेल ते करा तुम्ही. आणि काय ज्या काय इतिहासात कोणाला असं कोणाला असं वाटत नाही की आपण तरुण राहावं. खरं कुणी जर म्हटलं की नाही नाही मला असं काय वाटतं तो खोटं बोलतो एवढंच मी म्हणेन. तर हे होते ऋषिकेश सरांचे आजचे अनुभवाचे बोल. सरांनी खूप काही बरंच त्यांचं मत प्रदर्शन केलं आहे. फक्तच की श्रोपण हेअर ट्रान्सप्लांटवरच नाही तर वयानुसरूप आपण कसं दिसावं कसं राहावं यावर त्यांनी आता उपाय त्यांना जे वाटत होतं त्यावर त्यांनी टक्कलपणावर हेअर ट्रान्सप्लांट नुकतंच पार पाडलेलं आहे. रिझल्ट्स त्यांना आता 3-4 महिन्यापासून यायला सुरू होतील. 6-7 महिन्यात त्यांना चांगले रिझल्ट्स येतील. नॉन शेव टेक्निकने आपण केलं आहे त्यांचं, तेवढाच वेळ वाचतो. लवकर त्यांना रिझ्यूम होता येतं त्यांच्या कामामध्ये, कारण की केसं कापल्यानंतर परत वाढायला 3-4 महिने लागतात. तर आता तो पण आम्ही शॉर्ट केलेला आहे ड्युरेशन. पूर्वी 15 दिवस 3 आठवडे आराम करावा लागायचा, आता 3-4 दिवसात अगदी तुम्ही फ्री होऊन जाता. तर अशा बऱ्याचशा डेव्हलपमेंट्स रोज रोज येत आहेत, अशा संधींचा चांगला उपयोग होत आहे. तर भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये सरांचा रिझल्ट घेऊन. काही डाऊट्स असले काही प्रश्न असले तर तुम्ही निश्चितपणे कॉन्टॅक्ट करू शकता, कॉमेंट्स करू शकता. बघत राहा
न्यू रोड्स हेअर क्लिनिक. नमस्कार.